अरे हेलो हाऊ बोला मला इथे का बोलवलंस यू आर राइट साइड वेयर देयर इज अ विल देयर इज अ वे म्हणजे काय तुझं मोटर खराब झाली आणि आपल्याला भेटायचा चान्स मिळाला मीट युअर न्यू प्लंबर नचिकेत रवि देशपांडे फ्रॉम ऑस्ट्रेलिया म्हणजे तुला हे पण येतं नचिकेत बेबी ज्याला प्रेम करता येतं त्याला सगळं येतं नचिकेत तुला बापांनी इथे बघितलं तर काय होईल माहितीये ना आप्पा इथे येणारच नाही ना ही इज हॅव्हिंग अ बाथ तूच बोलले ना आता हे हो बाबा मीच म्हणाले पण आप्पांना जास्त वेळ नाही लागणार रांगोळीला आता आपण बद्दल नाही बोलायचं लेट्स टॉक अबाउट आवरसेल्व्स लुक इनटू माय आईज से चिकेत अरे आपण इथे नको होतो भेटायला दोन लव्हर्स मी मीटर रूम मध्ये भेटू नये असा रूल आहे तुला ना मस्करी सुचते ना चिकेत भेटायचं नव्हतं तर मग आली कशाला सई तू बोलवल्यावर मी येणार नाही असं होईल का ना चिकेत यू ऑलमोस्ट किल्ड मी असं ब्लश करत राहा आणि मी इथे असं उभं राहून तुला ब्लश करताना बघत राहील दॅट्स ऑल आय नीड नचिकेत अरे रिलॅक्स जस्ट हॅव 5 मिनिट्स त्याच्यानंतर मला मोटर रिपेअर करायची आणि यू हॅव टू गो होम तुमच्या रॉयल आप्पा केटकरांची आंघोळ संपणार हो वहिनी अप्पा आंघोळीच पाणी ठेवलं बरोबर आणि हो पंचा आणि धोतर पण ठेवलंय तुम्ही जाऊ शकता आंघोळीला आज हे यंत्र बिघडल्यामुळं एक गोष्ट मात्र अगदी उत्तम झाली उत्तम होय यंत्रांवर विसंबून राहण्याची सवय ही चांगली नाही त्यानिमित्तानं तुम्हा दोघींना व्यायाम तरी झाला हो ना अप्पा खरच आहे मी तर म्हणतो एक दिवसाआड पाणी वर चढवण्याचं यंत्र हे बंद ठेवायला पाहिजे काय त्यामुळे घरातल्या बायकांनाही व्यायाम होईल आणि महत्वाचं म्हणजे वीज वाचेल ते वेगळं एक दिवस आज हो गावाकडे बायका विहिरीतून पाणी काढतात नदीवरनं पाणी घेऊन येतात पण शहरातल्या बायकांना मात्र हे श्रम नाहीत त्यामुळे मग वेगवेगळ्या व्याधी जडतात अप्पा आंघोळीला जाताय ना पाणी गार होईल हो जातो मानसी पण बरोबरच आहे हा अप्पांचं शारीरिक श्रम वाढवायला हवेत बरोबर काय म्हणी आपल्याकडे मिक्सर नाहीये फ्रीज नाहीये वॉशिंग मशीन नाहीये एकही आधुनिक उपकरण नाहीये आपल्याला काय श्रम कमी होतात का साधी चटणी वाटायची झाली ना तरी जुन्या पद्धतीने पाट्या वरवंट्यावर वाटायला लागते चटणी हो तुझंही म्हणणं बरोबरच आहे मानसी आपण काय जाताय बोलायला काम आपल्याला करावी लागतात हो ना माझी तर कंबर ना पार गेली वहिनी बादल्या उचलून उचलून माझी पण आई आई यु नो साई तू मला वारा घालते ना दॅट्स सो रिफ्रेशिंग तू इमॅजिन पण नाही करू शकत किती रिफ्रेशिंग आहे चिकेत झालं का जाऊ कमी आता नाही थांब थोडं थांब थोडा वेळ लागेल चिकेत अरे किती घामाघूम झालायस बघ ना लवकर आवर चल मला त्रास नाही होते बिकॉज यू आर युअर विथ मी तू असेल ना असा वारा घालायला तर मी डेझर्ट मध्ये बसून एरोप्लेन सुद्धा रिपेअर करेन चिकेत अरे कोणीतरी येईल जाऊ दे मी जाते हा तिथं कोणी नाही येणार से रिलॅक्स अँड दिस इज ऑलमोस्ट डन होत आला आता बर कर लवकर आता नचिकेत मला असं वाटतं ना तू मुद्दामून वेळ लावतोस मेबी मोटर रिपेअरिंग मध्ये मास्टर्स नाही केलं ना तू फिगर आउट थोडा वेळ लागणार ना हो का सही आय थिंक तू रोज एक गॅजेट बिगडवत जा
का? मम्मी थर्मोस रिपेयर करीन एंड देन वी कैन मीट. नचिकेत माझी ना आता अगदी खात्रीच पटली की तू वेडा आहेस. जस्ट इमेजिन, मी कधी तुझ्याकडे प्लंबर म्हणून येतो, कधी मेकॅनिक म्हणून येतो, अच्छा कधी गार्डनर म्हणून येतो. बर. This is all I want. तू अशी इथे उभारून हसत राहा, मी असं तुझ्याकडे बघत राहील. That's all I want. बरं चल नचिकेत मी निघ. अरे ए सई, गंगा दी रे अंगणी. अय्या अप्पा गंगा ते कधी आल्या? सुनबाई आहो, माझी बहीण नाही हो. गंगा म्हणजे नळाला पाणी आलो. पाणी आलं? हो. मी आंघोळ करत असताना असा एकदम नळ फुरफुरायला लागला आणि मग पळभरात असे स्नानगृहात पाण्याचे पाट व्हायला लागले. पण असं अचानक कसं आलं पाणी? हो ते तर मलाही कळत नाहीये. काय झालं? काय वहिनी? स्वयंपाक घरात नळाखाली कळशी ठेवली होती ना, ती भरून व्हायला लागली होती. थोड्या वेळापूर्वी आलं असत ना पाणी तर आपल्या दोघींच्या फेऱ्या तरी वाचल्या असत्या. हे म्हणजे तुमची आंघोळ लवकर झाली असती अप्पा, असं म्हणायचं होतं मला. मी जरा बघून येतो हा चमत्कार कसा काय झाला ते. बंद पडलेलं पाण्याचं यंत्र अचानक कसं काय सुरू झालं हे मला बघायलाच हवं. नशीब अप्पा नशीब, आणखीन काय असणार आहे. तुम्ही नका जाऊ तिकडे, झालं ना सुरू यंत्र. हो पण बिघाड काय झाला होता हे करायला हवं ना. बापा जाऊ द्या ना, आता यंत्र सुरू झालंय, मग कशाला जाताय तुम्ही? परत अचानक बंद पडलं तर? अजिबात बंद पडणार नाही अप्पा यंत्र. काय ग तू एवढी कशी काय खात्री देऊ शकतेस? म्हणजे हा एकदा सुरू झालेलं यंत्र परत कसं बंद पडेल ना अप्पा, असं म्हणायचं होतं मला. तुम्ही अगदी निश्चिंत राहा अप्पा, काही होणार नाही आता. अगं निश्चिंत राहिलो होतो तरी सुद्धा अचानक घरातलं पाणी गेलंच ना, आणि आलोच मी बघून. अप्पा काढा काढा घेतला नाही अप्पा तुम्ही, चला ना. मी काम काय होत राहतील ना अप्पा. अजिबात नाही, आधी काम मग बाकीचं सगळं. काढा मी नंतर घेईन, मला घाई नाहीये त्याची. अप्पा अहो असं खायचं प्यायचं नाव घेऊन बाहेर जाऊ नका अप्पा. अहो आजी म्हणते अपशकुन होतो. अगं कुठं एवढा लांब चाललोय मी, इथे मागच्या बाजूला त्या यंत्राच्या खोलीत तर चाललोय. काय 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 अप्पा बेडूक होता बेडूक. अप्पा त्या खोलीत पण बेडूक आणि पाली असणार, तुम्ही जाऊ नका. ठीक आहे, बेडूक आणि पाली यांना मी घाबरत नाही. अगं गावाकडे राहिलेला माणूस आहे, सापांना सुद्धा भीत नाही मी. बघितलं मी बापा, शेवाळ असेल हो तिकडे अप्पा. अगं आता पावसाळा म्हटल्यानंतर शेवाळ हे असणारच ना. पण आता मी घसरले तसे तुम्ही घसरलात तर? ठीक आहे काही होत नाही मला. आणि काय कसं? अगं मी एखाद्या निबिड जंगलात चाललोय, इतकी का घाबरतीस तू? काही होत नाही मला, मी आलोच जरा. ऐक ना बापा, जंगल नाहीये पण कंगारू आहे ना तिथे. कंगारू? तू इथे काय करतोय? अरे नाकाळा, अरे बंद कर आधी. अरे झाड समजून तू पाणी घालतोय का मला? अरे बंद कर आधी, बंद कर. काय रे उंदरासारखा इथे कसं काय घुसलास तू? कोणाच्या परवानगीने इथे आलास? तुमची मोटर खराब झाली ना, ती रिपेअर करत होतो आपण. रिलॅक्स. काय हे यंत्र तू दुरुस्त केलं हे असं माझ्या अंगावर पाण्याची फवारणी करून?
तेच सर बाय मिस्टेक झालं बट यू शुड बी हॅपी मोटर आता रिपेअर झाली. चल निघितून चल निघितून पहिला. अरे बघतोय काय माझ्याकडे चल निघितून. ह्याला आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? I was just being a good neighbor, appa. Neighbor म्हणून हेल्प केली ना तुमची. Do one thing, तुम्ही घरी जा बघा तुमच्या वॉटर टँक मध्ये पाणी आलं असणार. हे बघ मी काय करायचं हे मला तू सांगायची गरज नाहीये. मी हेल्प केली की तुम्ही चिडता का कायम अप्पा? अरे तुझी मदत घेण्यापेक्षा आयुष्यभर मी बिन पाण्याने राहीन. अरे परदेशी माणसाच्या सावलीला सुद्धा मी उभा राहत नाही, तिथं त्याची मदत घेणं तर दूरच. तुमच्या घरातल्या लेडीजना त्रास देत असणार तुम्ही है ना. बकेट भरून भरून पाणी तुम्ही तुमच्या रूम मध्ये आणून ठेवायला सांगत असणार. बघ मी माझ्या घरातल्या बायकांना माझ्या खोलीमध्ये बादल्या नेऊन ठेवायला सांगीन, नाहीतर हिमालयात जा म्हणून सांगीन. पण ना आमच्या गोष्टींमध्ये तुझं हे लांब नाक आहे ना ते खुपसू नकोस. एवढं कुठे लॉंग आहे ना. गप्पा बैस. तुझ्यासारख्याचा आगाऊपणा अजिबात चालवून घेणार नाही मी. आगाऊपणा नाही हेल्पफुल नेचर आहे अप्पा. मी हेल्प केली तुम्ही थँक्स बोललं पाहिजे मला. वा आधी न विचारता लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आणि मग म्हणायचो आमचे उपकार माना. ढवळा काय? अरे तुझ्यासारख्या कांगारू कडून काही अपेक्षा करायची म्हणजे अरे परदेशी माणूस म्हणजे दुर्गुणांचा पुतळा असतो पुतळा. मी तुमची हेल्प केली, तुमचा तुमच्या फॅमिलीचा विचार केला आणि तुम्ही मला दुर्गू बोलता. अरे माझ्या कुटुंबाचा विचार करायला मी अजून जिवंत आहे, तुला काहीही करायची गरज नाहीये. कमॉन अप्पा वी आर नेबर्स, हेल्प केलं पाहिजे एकमेकांना. हे बघ तू मला अक्कल शिकवू नकोस. अरे तुझ्यासारखे कांगारू मी असे कोळून प्यायलोय. अनेकदा तुला सांगितलं मी पण तुझ्यात काहीही सुधारणा होत नाही. आता तुझ्या वडिलांनाच दूरध्वनी करून सांगायला पाहिजे की तुला वेसण घाल म्हणून. तुम्ही माझ्या डॅडला फोन करणार? हो. आय एम नॉट अ किंडरगार्डन किड. अरे जन्मभूमीचे उपकार सोडून तो रवी देशपांडे तिकडे जाऊन बसलाय परदेशात आणि तुला इथं पाठवलंय आमच्या डोक्यावर उड्या मारायला. आण त्याचा दूरध्वनी क्रमांक आण. अप्पा आर्ग्युमेंट आपल्यामध्ये फॅमिलीला त्याच्यामध्ये टाकायचं नाही. मी तुमच्या फॅमिलीला टाकत नाही, तुम्ही माझ्या फॅमिलीला टाकू नका. अच्छा म्हणजे हे प्रकरण तुझ्या वडिलांपर्यंत जाऊ नये असं तुला वाटतं? ठीक आहे आता बघच मी काय करतो ते. हा अप्पा केतकर आता तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात असू दे. बाजूला हो हो बाजूला. लक्षात असू दे. सत्यानाश. ईश्वरा माझ्या लक्षातच नाही आलं काय झालं वहिनी. अगं आप्पांच्या काड्यामध्ये चिमूटभर सुंठ अधिकच पडली माझ्या हातनं, आता आप्पा रागवतील. हो वहिनी चिमूटभर सुंठ जास्त झाल्याने काही होत नाही, उलट आप्पांच्या पोटात जास्तीची सुंठ गेली ना तर त्यांना फायदाच होईल, सर्दी होणार नाही त्यांना. अगं काकू आप्पा भिजलेत त्यामुळे आधीच खूप चिडलेले. अगं आई ईश्वरा आप्पांचा राग शांत होऊ दे रे बाबा, एकतर आई नाहीयेत घरात आणि त्यात आप्पा रागवले ना मला तर बाई काही सुचतच नाही. हो वहिनी एवढं चिडण्यासारखं काय होतं त्यात? एक तर नचिकेतमुळे आपल्याकडे पाणी आलं आणि आप्पा त्याच्यावरच बरसले. हो ना आता त्याला घरात पाय सुद्धा टाकू देणार नाहीत ते. तू नको काळजी करूस ग सई, कोणाचा कितीही विरोध असला ना तरी ज्याच्या नशिबात जे असत ना ते त्याच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काय काय हिरावून घेणार होते आणि कोण हिरावून घेणार आहे? हे वहिनी तिला पुढे शिकायचं आहे ना त्याचा अभ्यासक्रम, आपण बोललो होतो ना ते. हो 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 ग सई नको काळजी करू, काहीतरी मार्ग निघेल. हा बोल गरीचा. हा सई तुला तो मराठी लँग्वेज अँड कल्चरचा स्पेशलाइज कोर्स करायचा होता ना? अगं रिचा
मराठी भाषा आणि संस्कृती याचा अभ्यासक्रम असं म्हणतात. सई पकवू नकोस यार, तू स्वदेशी केत करस. मी नाही, मी हेच बोलणार. बरं, त्याचं काय आता? हो, सो मी त्यांची आता वेबसाईट चेक केली, तो त्यांचे ना क्लासेस ऑनलाईन होणार आहेत यावर्षी. हो का? बरं रिचा, खरंच खूप धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आपण बोलू नंतर. हा बरं, ठीक आहे, बाय. काय ग बाळा, काय झालं? गप्प का तू? आई अगं, मला जो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ना, त्याचे आता वर्गच भरणार नाहीयेत. त्याचं सगळं प्रशिक्षण आता संगणकावरच दिलं जाईल. म्हणजे ऑनलाईन? हो ग काकू, आणि ही शिक्षणाची पद्धत परदेशी असल्यामुळे आप्पा काही परवानगी देणार नाही. अगबाई, हो की नाही? नाही, तुम्ही ना काळजी करू नका, निघेल काहीतरी मार्ग. पण सई, तू ना हे सगळं आप्पांना सांगण्याची घाई करू नकोस. ठेवा इथे. मला सांगा सुनबाई, त्या मोठ्या कांगारूचा दूरध्वनी क्रमांक आहे का आपल्याकडे? मोठ कांगारू? हो, म्हणजे रवी देशपांडे म्हणतोय मी, त्या कांगारूचे वडील. हा, त्यांचा दूरध्वनी क्रमांक आईने लिहून ठेवलाय. यात नाही आप्पा? थांबा, देते. हा बघा, मुद्दाम मागून घेतला होता आईंनी दूरध्वनी क्रमांक, आणि पटकन सापडावा म्हणून वहीच्या मागच्या पानावर लिहून ठेवला. इथे लिहून ठेवला होता होय, पण त्या मोठ्या कांगारूचा दूरध्वनी क्रमांक आमच्या सौभाग्यवतीने इथं का लिहून ठेवलाय? असावा म्हणून. स्वदेशी केतकरांच्या घरात परदेशी माणसाचा क्रमांक का असावा? मी म्हणतो ईश्वरा, मला काय माहिती अप्पा. अप्पा, अप्पा. अहो बाप, तो नचिकेत इथे एकटाच राहतो ना, आणि तसा थोडा तो आगाऊच आहे. मग त्यांनी काही उद्योग करून ठेवले तर त्याच्या घरच्यांना कळवता यावं ना म्हणून आईंनी हा क्रमांक घेऊन ठेवलाय. आणि शेजारधर्म? शेजारधर्म हा माणसा माणसांमध्ये असतो, माणूस आणि कांगारू मध्ये नाही. पण आई तर म्हणत होते की वहिनी, अहो वहिनी, दूध उतू गेलं. अगं बाई, अगं नाही, केव्हाच तापवलंय मी. हो का? मी म्हणत होते वहिनी, वास, हो भाजी करपली वाटतं. वास ईश्वर, आले 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 आले, पटकन आले. ह्या क्रमांकावर ही सेवा उपलब्ध नाही असं म्हणताय ते? म्हणजे आपण जे पैसे भरतो होते वायाच गेले म्हणायचे? हो ना. सुनबाई, तुमच्या भ्रमणध्वनीवरून जरा तो क्रमांक लावून बघता का, त्या मोठ्या कांगारूचा? आप्पा, माझ्या भ्रमणध्वनी मधलं आगाऊ शुल्क संपत आलंय, आणि परदेशी भ्रमणध्वनी क्रमांक लावायला खूप पैसे लागतात. हो नाही, पण तरी मी. नाही, नको नको, त्या कांगारू साठी आपण एवढा खर्च कशा करता करायचा? हो ना, मी बघतो काय करायचं ते. हो सईलाच विचारतो, सईच यातनं काहीतरी मार्ग काढू शकेल.